हॅलो गाईज, मी आहे सुमदत जाधवतर. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत टाटाची सगळ्यात फेमस गाडी, की जी गाडीने टाटाचं ट्रेडमार्कच पूर्णपणे बदलून टाकलं, जी की आहे टाटा हरियर. तर आज आपण याचा पूर्ण डिटेल्ड रिव्ह्यू घेणार आहोत. तर स्टार्ट करूया. तर सर्वात पहिला गाडीचा फ्रंट लुक बघून घ्या, कारण फ्रंट लुक आहे तो खूपच असा टाटाने वेगळ्या पद्धतीचं काढला आहे. गाडी आहे ती अष्टरने खूपच आपल्याला प्रीमियम वाटते. तर सगळ्यात पहिला सगळ्यात वेग वाटते ते बघू म्हणजे बघू शकता आपल्याला यामध्ये एलईडी हे डीआरएलएस म्हणू शकता. यामध्ये तुम्ही बघू शकता कसे वेगळ्या पद्धतीने डिझाईन करण्यात आले, आणि ही जी डिझाईन आहे ती टाटाची आता ट्रेडमार्क झाली आहे तुम्ही असे म्हणू शकता. तर इथे बघाल तर इथे बघू शकता आपल्याला दोन्हीकडे व्हाईट डीआरएल मिळतात. यामध्येच आपल्याला इंडिकेटरचे फंक्शन येते. तर खाली आलं तर इथे बघू शकता इथे टाटाचा तुम्हाला लोगो मिळतो. परत इथे ग्लॉसी ब्लॅकमध्ये फिनिश मध्ये ग्रिल तुम्हाला मिळते. तर हे लाईट्स कंट्रोल आहेत ते सगळे तुम्हाला इथे खाली मिळतात. इथे बघू शकता आपल्या इथे प्रोजेक्टर लाईट मिळतो, आणि हाय लो बीम साठी आहे. परत इथे हाय बीम असे हॅलोजन लाईट मिळतो. परत खाली म्हणाल तर इथे त्याचं फॉग लॅम्प तुम्ही बघू शकता. आपल्याला फॉग लॅम्प पण आपल्याला यामध्ये हॅलोजनच मिळते. तर ओव्हरऑल गाडीचा फ्रंट लुक आहे ते तुम्ही बघून घ्या, अशा पद्धतीचा फ्रंट लुक दिसतो. तर खाली म्हणाल तर इथे तुम्ही स्किलेट प्लेट आपल्याला यामध्ये मिळते. तर गाईज हॅरियर आहे ती, ही कॉम्पिटिशन आहे ती क्रिएटा सेल्टॉसला देण्यासाठी काढली आहे. पण गाडीची साईज म्हणाल तर अस्तिने खूपच आपल्याला मोठ्या साईज वाटतो, की ह्याच्या पुढे क्रिएट आणि सेल्टॉस आहेत त्या कस्टरने खूपच गाड्या छोट्या दिसतात. तर तुम्हाला साईजचा अंदाज लागला असेल की ते आपल्याला मोठ्या अस्तरीने गाडी मिळते. तर म्हणाल तर ही जरा लँड रोवर डिस्कवरीच्या प्लॅटफॉर्मवर अस्तरीने बेसिस आहे. तर तुम्ही चेक करू शकता डिझाईन पण त्या पद्धतीची आहे गाडीने. तर इथे बघू शकता सर्वात पहिला टायरचा विचार कराल तर यामध्ये आपल्याला अपोलोचे टायर मिळतात, आणि 18 इंचची तुम्ही ही रिम्स आपल्याला यामध्ये डायमंड कट अलॉयव्हील्स मिळतात. तर आता हे जे आपण टॉप मॉडेल बघत आहोत XZA+, इथे बघू शकता आपल्याला व्हाईट आणि ड्युअल टोन आपल्याला रूप यामध्ये मिळतो. तर इथे मिरर्स बघू शकता आपल्याला साईड मिरर, तर यामध्ये आपल्याला इंडिकेटर मिळतो. तर गाईज हॅरियरचा पण एक ट्रेडमार्क असल्यागत इथे बघू शकता आपल्याला क्रोम लाईन मिळते पूर्ण इथे बघू शकता, आणि इथे मागं तुम्हाला इथे हॅरियरचे बॅजिंग करण्यात आले आहे. तर डोअरचा विचार कराल तर डोअर हँडलचा इथे बघू शकता आपल्या डोअर हँडल्स पण आपल्याला क्रोम मिळतो. हे आता आपण बघत आहोत ते पीडीआयची गाडी आहे अस्तरने. तर ओव्हरऑल साईड पण लुक बघून घ्या. आता मागणे बघाल तर गाडी बघा किती अशी बल्की वाटते, जे आपण मसल्स म्हणतो म्हणजे व्हील क्लायडिंग. तर इथे बघू शकता तुम्ही रेषावर बघू शकता, त्यामुळे गाडी आहे ती वेगळी. मागं बघाल तर इथे बघू शकता गाडी अशी एक्सटेंड केलेली वाटते आपल्याला अस्तरने. तुम्हाला अंदाज आला असेल गाडीचा. तर मागे बघाल तर इथे बघू शकता इथे वर तुम्हाला शार्प फिन अँटेना मिळतो. परत विंडशील्ड आणि आपल्याला डीप हॉगर आणि वायपर कंट्रोल्स. परत खाली आलं तर इथे टाटाचा लोगो, आणि इथे तुम्हाला ब्लॅक ग्लॉस फिनिशमध्ये पूर्ण असे बरोबर टेल लाईट आहे त्याला कनेक्ट करणारी पट्टी मिळते. परत इथे बॅक लाईट बघू शकता किती छोट्या पद्धतीचे आहेत, खूपच असे छोटे वाटते. गाडी मोठी वाटते त्या पद्धतीने ते छोटे वाटतात. परत खाली आलं तरी तुम्हाला कॅमेऱ्याची प्लेसमेंट आणि हॅरियरची बॅजिंग बघू शकता. परत इथे खाली बघू शकता तुम्ही मोठे मोठे आपल्याला स्किड प्लेट देण्यात आलेली आहे. तर गाईज आता आपण हॅरियरच्या इंटेरियरमध्ये जाऊयात. तर इथे बघू शकता आपल्याला इथे किलेस एंट्री मिळते. तर सर्वात पहिले इंटेरियर बघून घ्या. यामध्ये आपल्याला ब्राऊन आणि ब्लॅक कलरचे इंटेरियर थीम यामध्ये मिळते. तर डोअर पॅडचा विचार करायचा आहे इथे बघू शकता आपल्याला सॉफ्ट टच इथे मिळते. पण कापडाची क्वालिटी म्हणाल तर ती पण मस्त आहे स्तरने. तर इथे पॉवर विंडो कंट्रोल्स बघू शकता, आणि हे फील आहे ती जी खूप अशी चांगल्या पद्धतीने येते आपल्याला. तर चला आता आज जाऊयात गाडीच्या. तर गाईज आता आपण बसलो आहोत टाटा हॅरियर मध्ये. तर सर्वात पहिले ते स्टेअरिंग व्हील बघून घ्या. यामध्ये आपल्याला डी कट वगैरे मिळत नाही, सिम्पल आपल्याला स्टेअरिंग व्हील मिळते. तर इथे बघू शकता आपल्याला स्पीडमीटरचा माहिती, यामध्ये आपल्याला तुम्हाला सेमी डिजिटल मिळते. इथे बघू शकता परत आपल्याला इथे डिजिटल मध्ये आपल्याला आरपी मीटर वगैरे देण्यात आलेले आहे. तर सेंटर कन्सोलचा विचार कराल तर असं बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण गाडीचा डॅशबोर्ड मिळतो. आपल्याला ब्राऊन कलरची यामध्ये आपल्याला कॉम्बिनेशन मिळते. तर इथे बघू शकता आपल्याला इथे 8 इंची आपल्याला इंची हॅरियर मध्ये स्क्रीन मिळते. यामध्ये आपल्याला अँड्रॉइड ऑन ऍपल कलर पे आता ऍड करण्यात आलेले आहे. तर खाली आलं तर बघू शकता आपल्याला इथे पूर्ण आपल्याला हे ब्लॅक ग्लॉसी मध्ये मिळते. तर इथे एसी कंट्रोल्स वगैरे सगळे हॅझार्डलेस स्विच तुम्हाला देण्यात आले. परत यामध्ये आपल्याला ऑटोमॅटिक एसी मिळतो. परत इथे तुम्ही स्पोर्ट्स मोड वगैरे यामध्ये 3 मोड येतात ते चेक करू शकता. परत इथे तुम्हाला एक ब्राऊन कलरचे फिनिश यामध्ये देण्यात आले. मी तुम्हाला दाखवतो असे एक फिनिश आपल्याला यामध्ये वुडन फिनिश म्हणाल तर यामध्ये आपल्याला देण्यात आले आहे. परत इथे सफारीमध्ये जसं येते तसं याच पद्धतीने आपण इथे बघू शकता आपल्याला एक सिल्वर कलरची लाईन देणार. गाडीचा लुक आहे ते एडव्हान्स होतो जरा इथे. परत तुम्हाला इथे ट्रॅक्शनचे मोड्स वगैरे मिळतात. तर आता गाईज आपण हे बघत आहोत हे जे मॅन्युअल व्हेरियंट आहे ते बघू शकता आपल्याला 6-7 स्पीडचा आपल्याला यामध्ये गिअरबॉक्स मिळतो. परत हॅरियरचा आणि सफारीचा हँडब्रेक आहे. सफारीमध्ये तर आपल्याला
इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक होतो, पण यामध्ये आपल्याला हँड ब्रेक बघू शकता आपल्याला इथे असे वेगळ्या पद्धतीने जरा डिझाईन करण्यात आलेले आहे. तर इथे मागं बघाल तर इथे तुम्हाला दोन कप होल्डर्स मिळतात, पण इथे आपल्याला इथे बघू शकता व्हेंटिलेटर सीट्स यामध्ये मिळतात, परत तुम्ही त्या सीट्स आहेत त्या इलेक्ट्रॉनिक ऍडजस्ट करू शकता. तर इथे आर्मरेस्ट म्हणाल तर इथे बघू शकता आर्मरेस्टच्या खाली आपल्याला स्टोरेज मिळतो आणि परत एसी पण त्यामध्ये आहे. वर बघाल तर इथे व्हॅन्टी मिरर आपल्याला यामध्ये ड्रायव्हर साईडला मिळत नाही, परत यामध्ये आपल्याला इकडे व्हॅन्टी मिरर इथं तुम्ही बघू शकता, त्यामध्ये लाईट्स पण आपल्याला ऑप्शन आहे. तर सर्वात भारी यामध्ये आपल्याला पॅनोरामिक सनरूफ येते, तुम्ही चेक करू शकता ते साईज पण किती मोठे आहे. तर चला गाय जाता रिअर स्पेस, तर गाय जाता आपण रिअर स्पेस चेक करूयात, कारण रिअर स्पेस हा हॅरियरचा खूपच असा पॉझिटिव्ह पॉईंट आहे. तर इथे बघू शकता ही एक चांगली पद्धत दिली आहे, आपल्याला पूर्ण क्रोम मिळत नाही, इथे वरच तुम्हाला इथे क्रोम ट्रीटमेंट देण्यात आलेली आहे. तर आता लगेच तुम्हाला केबिनचा अंदाज लागला असेल की किती आपल्याला स्पेस वगैरे मिळतो, तर मी चला लगेच तुम्हाला दाखवतो. तर काय आता सेकंड रो मध्ये आपण बसलो आहोत हॅरियरच्या, आणि तुम्ही नियर मला बघू शकता, पुढची सीट आहे ती माय अकॉर्डिंग ऍडजस्ट केलेली आहे, आणि इकडे बघू शकता ती आहे ती फुल्ल ड्रायव्हर को ड्रायव्हर सीट आहे ती पूर्णपणे पुढे आहे, त्यामुळे इथे स्पेस बघू शकता, तुम्हाला अंदाज लागला असेल की किती आपल्याला स्पेस मिळतो. या सीटवर इथे आरामात तिघे जण बसू शकतात, परत इथे बघाल तरी तुम्हाला मोबाईल वगैरे होल्ड करता येतो, ठेवता येते, परत सिल्वर टच देण्यात आलेला आहे, परत खाली तुम्हाला इथे दोन चार्जर मिळतात. यामध्ये हॅरियर मध्ये एसी तुम्हाला इथे डोअरवर मिळतो, तुम्ही बघू शकता इथे आपल्याला एसी मिळतो. तर सीट्सचं कुशनिंग म्हणाल तर खूप अशी चांगल्या पद्धतीने सीट्सचं कुशनिंग आहे, तुम्ही बघू शकता. परत इथे आपल्याला सेंटरला आर्मरेस्ट पण मिळतो, ज्यामुळे तुम्हाला दोन कप होल्डर्स मिळतात. परत इथे बघू शकता आपल्याला दोन आपल्याला हेड रेस्ट ऍडजस्टेबल मिळतात. आता बूट स्पेस मी तुम्हाला दाखवतो, आणि मी सर्वात पहिल्या बॅकलाईट बघून घ्या, हे एलईडी डीआरएल मध्ये खूपच असे रिअल मध्ये बघितला तर खूपच चांगल्या पद्धतीने दिसते, आणि यामध्ये तुम्हाला हॅलोजन लाईट जास्त करून दिसणार नाही, तिथे म्हणून बघू शकता आपल्याला एलईडी लाईट्स मिळतात नंबर प्लेटसाठी. तर गाईज बरोबर टाटाच्या लोगोच्या खाली तुम्हाला मॅग्नेटिक बटन देण्यात आलेले आहे, आणि बूट अनलॉक केले की गाडी आहे ती हॉर्न वाजते अष्टरने. तर इथे बघू शकता इथे 425 लिटरचा आपल्याला यामध्ये बूट स्पेस मिळतो, परत यामध्ये आपल्या जेबीएलची 9 स्पीकर साऊंड सिस्टीम येते, इथे बघू शकता आपल्याला सब उपर बूटमध्ये येतो. तर यामध्ये 425 लिटरचा फूट स्पेस होतो, आणि बघू शकता फ्लॅट आहे अष्टरने बोर्ड, त्यामुळे तुम्हाला सामान आत ठेवण्यासाठी वगैरे काहीही अवघड होणार नाही. परत इकडे बनाल तर इथे बघू शकता आपल्याला इथे हॅलोजन लाईट मिळतो. तर गाईज इंजिनचा विचार करला तर यामध्ये आपल्याला इथे 2 लिटरचे टर्बो चार्ज्ड क्रायोटिकचे डिझेल इंजिन, जे की 168 बीएचपी इतके पॉवर आणि 350 न्यूटनमीटर करता टॉर्क निर्माण करते. जर प्राइस विचार करा, हे आहे ते ड्युअल टॉप मॉडेल आहे मॅन्युअल मध्ये, ही किंमत आहे 20,55,000. तर गाईज कशी वाटली तुम्हाला ओव्हरऑल टाटा हरियर हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचं विसरू नका, आणि असेच तुम्हाला व्हिडिओ बघितले चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.